सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड-19 ची माहिती महानगरपालिका क्षेत्र व नगरपालिका क्षेत्र वगळून बुधवार दिनांक 12/8/2020 वेळ मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत घरात अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 17,489, 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या होम क्वारंटाईन व्यक्तींची संख्या 14,793, अद्याप होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 2,696, संस्थात्मक अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 35,484, 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्यक्तींची संख्या 34,015, अद्याप इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 1,469, आयसोलेशन रुग्णांची माहिती एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 35,626, प्राप्त तपासणी अहवाल 35,536, प्रलंबित तपासणी अहवाल 90, निगेटिव्ह अहवाल 31,491, पॉझिटिव्ह अहवाल 4,045, आज प्राप्त झालेले अहवाल, प्राप्त अहवाल 2076, निगेटिव्ह अहवाल 1,867, पॉझिटिव्ह अहवाल 209, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 84, मयत 8, आजचे बाधित पॉझिटिव्ह व्यक्तींची क्षेत्र व वर्गवारी हत्ती कणबस अक्कलकोट 1 पुरुष, करजाळ 1 पुरुष 2 स्त्री, कुरनूर 1 पुरुष 2 स्त्री, भगतवाडी तालुका करमाळा 1 पुरुष, दहीगाव तालुका करमाळा 1 पुरुष, पिंपळवाडी तालुका करमाळा 3 पुरुष 2 स्त्री, वीड तालुका करमाळा 1 स्त्री, कोडवाडी तालुका माडा 2 पुरुष, म्हैसगाव तालुका माडा 1 पुरुष, माणेगाव तालुका माडा 6 पुरुष 1 स्त्री, अकलूज तालुका माळशिरस 2 पुरुष, बोरगाव तालुका माळशिरस 1 पुरुष 3 स्त्री, कनेर तालुका माळशिरस 2 पुरुष 2 स्त्री, माळीनगर तालुका माळशिरस 3 पुरुष, मांडवे तालुका माळशिरस 1 स्त्री, पटाणवस्ती तालुका माळशिरस 1 पुरुष, संगम तालुका माळशिरस 1 पुरुष 1 स्त्री, संग्रामनगर तालुका माळशिरस 2 पुरुष, शिंदेवाडी तालुका माळशिरस 1 पुरुष, श्रीपूर तालुका माळशिरस 1 स्त्री, वेळापूर तालुका माळशिरस 2 पुरुष, आंधळगाव तालुका मंगळवेढा 2 पुरुष 1 स्त्री, अरळी तालुका मंगळवेढा 3 स्त्री, शीर नांदगी तालुका मंगळवेढा 1 स्त्री, बंडीशेगाव तालुका पंढरपूर 10 पुरुष 11 स्त्री, बोसे तालुका पंढरपूर 2 पुरुष, एकलासपूर तालुका पंढरपूर 6 पुरुष 1 स्त्री, करकम तालुका पंढरपूर 2 पुरुष, कासेगाव तालुका पंढरपूर 1 पुरुष, खेळ बाळवणी तालुका पंढरपूर 1 पुरुष, कोर्टी तालुका पंढरपूर 1 पुरुष, लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर 8 पुरुष 8 स्त्री, लोणारवाडी तालुका पंढरपूर 2 पुरुष 1 स्त्री, ओझेवाडी तालुका पंढरपूर 4 पुरुष 1 स्त्री, रोपळे तालुका पंढरपूर 1 पुरुष 2 स्त्री, शिरगाव तालुका पंढरपूर 1 पुरुष, सुस्ते तालुका पंढरपूर 1 पुरुष, वाकरी तालुका पंढरपूर 1 पुरुष, भगतवाडी तालुका करमाळा 1 पुरुष, दहीगाव तालुका करमाळा 1 पुरुष, पिंपळवाडी तालुका करमाळा 3 पुरुष 2 स्त्री, वीड तालुका करमाळा 1 स्त्री, दडशिंगे तालुका बार्शी 2 पुरुष, जामगाव तालुका बार्शी 1 पुरुष, खामगाव तालुका बार्शी 4 पुरुष, कोरफळे तालुका बार्शी 1 पुरुष, पांगरी तालुका बार्शी 1 स्त्री, सौद्रे तालुका बार्शी 1 स्त्री, उंबरगे तालुका बार्शी 1 पुरुष, अकोले मुंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर 1 स्त्री, औस मुंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, बोरूर तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष 1 स्त्री, होटगी तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, होटगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 1 स्त्री, मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर 5 स्त्री, वळसंग तांडा तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, वळसंग तालुका दक्षिण सोलापूर 2 पुरुष 3 स्त्री, बामणी तालुका सांगोला 3 पुरुष 3 स्त्री, चिकमऊद तालुका सांगोला 1 पुरुष, एकतपूर तालुका सांगोला 1 पुरुष, गौडवाडी तालुका सांगोला 1 पुरुष, जवळा तालुका सांगोला 3 पुरुष, खवसपूर तालुका सांगोला 1 पुरुष, मऊद तालुका सांगोला 8 पुरुष 6 स्त्री, नाझरे तालुका सांगोला 1 पुरुष 1 स्त्री, अकोलेकाठी तालुका उत्तर सोलापूर 4 पुरुष, गावडी दारपळ तालुका उत्तर सोलापूर 1 पुरुष 1 स्त्री, कोंडी तालुका उत्तर सोलापूर 1 स्त्री, वडाळा तालुका उत्तर सोलापूर 5 पुरुष 3 स्त्री, कुरुल तालुका मोहोळ 2 पुरुष 5 स्त्री, यावली तालुका मोहोळ 1 पुरुष 1 स्त्री। सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 4,045, आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 121, रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1,625, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 2,299, 1,355 पुरुष, 944 स्त्री।